की अजित पवारांवरती आरोप लावलेला आहे अत्यंत चुकीचा आहे. अजित पवार हे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, जबाबदार आहेत. असल्या प्रकरणामध्ये फोन करणं वगैरे असं शक्यता अजिबात नाही आहे. त्यामुळे अजित पवारांचा कसलाही संबंध नाही आहे. ते जे डॉक्टर आहे त्या डॉक्टरांना अरेस्ट करण्यात आलेलं आहे आणि जे सगळे आरोपी आहे ते आरोपी त्या मुलाचा वडील आहे, त्याचा आजोबा आहे आणि त्याच्या आईवरती सुद्धा त्या ठिकाणी कारवाई होणार आहे. त्यामुळं आणि इतरही लोक त्यांचे जे लोक संबंधित आहे त्यांना अटक करण्यात आलेली आहे. त्यामुळं अजित दादांनी फोन केला होता हे अत्यंत चुकीचं आहे आणि या प्रकरणामध्ये सरकार अत्यंत गंभीर आहे, सिरियस आहे आणि आरोपींना कठोर शिक्षा झाली पाहिजे अशा पद्धतीचा आमचा प्रयत्न आहे. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.